नाशिक जिल्ह्यासह अनेक भागात 2 दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगलंच थैमान घातलं. येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात देखील मोठ्या प्रमाणात गव्हाचं पीक भुईसपाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पिंपळगाव लेप येथे चांगदेव तुकाराम दौंडे यांचा 2.5 एकर गहू देखील झोपलाय. अशोक दौंडे यांचा 1.5 एकर गहू जमिनीपासून सपाट झालाय. तसेच बाळू रसाळ यांचा 20 गुंठे गहू देखील या अवकाळी पावसामुळे आडवा झालाय. त्याचप्रमाणे विठ्ठल गागरे यांच्याही ऊसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सातारे रोडवर लिंबाचं झाड कोसळल्याने वाहने देखील खोळंबली. तर अशा प्रकारे येवला तालुक्यातील बऱ्याच भागात रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकाला अवकाळीचा मोठा फटका बसलाय. पावसाने झुरपलेल्या गव्हाचा रंग देखील उडून प्रत खराब झाली. तर या वादळी पावसाने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यभरासह नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे आता येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गहू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला. स्टार 24 फास्ट न्यूज.